येत्या 20 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे। या एकादशीची महापूजा करण्याची परंपरा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आहे। तर आज मंदिर समितीमध्ये मुख्यमंत्र्यांना या महापूजेसाठी सन्मानाने निमंत्रण देण्याचा आज निर्णय झाला व त्यानंतर प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहील व दिनांक 12 जुलैपासून मंदिर 24 तास दर्शनासाठी खुले राहील। तदनंतर देवाचा नैवेद्य ज्यांचे ज्यांचे मानाचे नैवेद्य आहेत त्या सर्वांना आज नैवेद्याची परवानगी देण्यात आली आहे। ज्यांची ज्यांची पालखी भेट ज्यांच्या ज्यांच्या पादुका भेटी ठरलेल्या आहेत त्या सर्व पादुका भेटी आज घडवण्याचा निश्चय मंदिर समितीनं केलेला आहे व पंढरपुरातील व बाहेरमधील 195 जे मानाचे वारकरी मानाचे दिंडेकरी व मानाची महाराज मंडळी आहेत त्यांच्याही दर्शन व्यवस्थेला आज मंजुरी देण्यात आलेली आहे। तसेच आज जे पंढरपुरातील फडकरी मंडळी आहेत व येणाऱ्या दिंड्या आहेत त्यांना सुद्धा आज नगर प्रदक्षिणेसाठी व मंदिरा पांडुरंगाच्या रथाची आज मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा करण्यासाठी आज मंदिरे समितीत आज प्रमुख गावातील लोकांची उपस्थिती व बाहेरच्या लोकांची व्हिडिओ कॉन्फरन्सच्याद्वारे आज बैठक घेण्यात आली। या गोष्टीची मंजुरी देण्यात आली आहे व विशेषतः येणाऱ्या सर्व पालखी असतील किंवा वारकरी असतील त्यांना जर कसल्याही प्रकाराची वारकऱ्यांना जर अडचण पडली तर मंदिर समिती त्या सर्व वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी सदैव तत्पर आहे। हा एक महत्त्वाचा निर्णय आज मंदिर समितीमध्ये घेण्यात आला।